नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी साठी हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे पीक विमा मंजूर तुमचा जिल्हा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुमच्या गावात तालुके जिल्ह्याचं नाव घेणार आहे तर मित्रांनो किती कोटी पीक विमा मंजूर झालेला आहे मी तुम्हाला जिल्हावाईज तालुकावाईज आणि गावावाईस तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपला यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन याला सबस्क्राईब करा बेल ऐकून नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा जा चला तर मित्रांनो व्हिडिओ चालू करूया आपण चला तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण रत्नागिरी बघूया रत्नागिरी तर चारच मंडळात काजू पिकाचा विमा परतावा भेटला हो आहे हवामानाच्या बदलामुळे रत्नागिरीमध्ये होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी नु उद्ध्वस्त होऊ नये यासाठी पीक विमा योजनेत काजू फळ पिकाचा समावेश केला आहे मात्र यंदा जिल्ह्यातील पासष्ट मैसुली मंडळापैकी चार मंडळात तीनशे एकाहत्तर शेतकऱ्यांना विमा परता मंजूर झाला आहे या चार मंडळातील ट्रिगर कार्यालत झाला आहे तर मित्रांनो हवामानाच्या बदल्यामुळे नुकसानीमुळे शेतकरी उद्ध्वस्त होऊ नये यासाठी पीक विमा योजनेत काजू फळ पिकाचाही समावेश करण्यात आलेला आहे हे शेतकऱ्यांनी नोंद घ्यावे तर मित्रांनो तसेच सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात दोनच मंडळातील शेतकऱ्यांना काजू विम्याचा परतावा मिळाला जिल्ह्यातील एकोणचाळीस मैसूल मंडळापैकी अंबोली येथे मसुरे या दोनच मैसूल मंडळातील काजू बागायतदार काजू विमा परताव्यास पात्र ठरले आहेत त्यांना विमा कंपनीकडून सत्त्याण्णव लाख रुपये मंजूर झाले आहेत ही रक्कम पात्र लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे चला तर मित्रांनो आता खरीप पीक विमा याबद्दल बोलूया मंगळवेढा सोलापूर एक कोटी ऐंशी लाख रुपयाची विमा भरपाई अडकली मागील वर्षीच्या खरीप हंगामातील पिकाच्या तालुक्यात सात मैसूल मंडळातील शेतकऱ्यांनी विमा भरला त्यातच मंगळवारा मरवळे भोसे या मैसूल मंडळातील जवळपास चार हजार सातशे शेतकऱ्यांना वंचित ठेवून अन्य मैसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील रक्कम जमा केली शेतकऱ्यांना विमा भरपाईसाठी मागील चार महिन्यापासून विमा कंपनीने प्रलंबित ठेवली असून त्यांची रक्कम जवळपास एक कोटी ऐंशी लाख रुपये आहे मित्रांनो अमळनेर जिल्ह्याला मिळाला सर्वाधिक पीक विमा तर मित्रांनो अमळनेर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पीक विमा मिळाला आहे तालुक्यासह मतदारसंघातील एकूण दहा मंडळातील म्हणजे त्रेसष्ट पॉईंट शहाऐंशी कोटी रुपये रक्कम प्राप्त झाली आहे असून जिल्ह्यातील पीक विमा अमलनेर मतदारसंघात मिळाला आहे अमळ गाव एकवीस हजार पाचशे एकोणसाठ हेक्टरी रक्कम अमलनेर तेवीस हजार आठशे पंधरा हेक्टरी रक्कम भारवस एकवीस हजार दोनशे त्र्याण्णव हेक्टेरी रक्कम व मारोड बावीस हजार चार हजार सदुसष्ट हेक्टरी रक्कम अशी जमा झाली आहे चला तर मित्रांनो आता धुळे जिल्ह्यात बघूया सत्त्याण्णव कोटीचा पीक विमा मंजूर झाला पीक विमा योजनेतील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार एकोणीस मधील खरीप हंगामासाठी सत्त्याण्णव कोटी निधी मंजूर झालाय खरीपातील दोन हजार एकोणीस मध्ये इतर पिकांचा पंचवीस कोटी कापसाला बहात्तर कोटी अशी सत्त्याण्णव कोटीची भरपाई मंजूर झाली धुळे तालुक्यातील एकवीस हजार शेतकऱ्यांना पंचेचाळीस कोटी सत्याहत्तर लाख तालुक साक्री तालुक्यातील चार हजार शेतकऱ्यांना आठ कोटी एक्केचाळीस लाख शिरपूर तालुक्यातील सहा हजार चारशे बावन्न शेतकऱ्यांना अकरा कोटी सहासष्ट लाख शिंदखेडा तालुक्यातील सात हजार सातशे शेतकऱ्यांना सहाशे कोटी एकवीस लाख रुपये इतके मंजूर झालेले आहेत व कर्जत जामखेड पिकिमा शेतकऱ्याच्या जा, खात्यावर एकशे चाळीस कोटी रुपये जमा झालेले आहेत तर मित्रांनो कर्जत जामखेड मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून दोन हजार अठरा एकोणीस यामधील रब्बी पिकाचे नुकसान भरपाई मिळाली नव्हती येथील शेतकऱ्यांनी आमदार रोहित पवार यांनी सातत्याने पाठपुरवठा केला अखेर त्यांच्या प्रयत्नातून मतदारसंघातीलच नव्हे तर जिल्ह्यातील एक लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला आहे शेतकऱ्याच्या खात्यावर एकशे चाळीस कोटी रुपये वर्ग करण्यात आले आतापर्यंत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात मिळालेल्या रकमेचा आकडा एकशे एक्क्याण्णव कोटी अठ्ठावन्न लाखावर गेला आहे तर खरीपाच्या विम्यापोटी नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात बारा कोटी गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील कपाशीतील तालुक्यातील सर्व सलकरमधील दहा हजार शेतकऱ्याच्या बँक खात्यावर सुमारे बारा कोटी दहा लाख रुपये जमा झाले आहेत तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे मूद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे काही दिवसापूर्वी रंगी रब्बी हंगामातील दोन हजार अठरा एकोणीस पीक विम्याचे चार कोटी चार लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत त्या पाटपट आता ही रक्कम मिळाली दोन्ही मिळून एकूण सव्वा सोळा कोटीचा पीक विम्याचा मिळून देऊन मंत्री गडाख यांनी केले पीक विम्यासाठी मिळाले एकवीस कोटी मित्रांनो शेवगाव तालुक्यातील एकवीस कोटीचा विमा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेवगाव तालुक्यातील कपाशी व ज्वारी पिकासाठी एकवीस कोटी छत्तीस लाख रुपयाचा विमा मिळाला असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कपाशी तालुक्यातील पंधरा हजार चारशे चार शेतकऱ्यांना या योजनेचा नऊ कोटी बावीस लाख रुपये मिळाले आहेत तर ज्वारी पिकासाठी तेरा हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांना योजनेचा बारा कोटी त्रेसष्ट लाख रुपये मंजूर झाले आहेत पीक विम्यासाठी दोन कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मित्रांनो तालुक्यातील शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा दिलासा देऊन दोन हजार एकोणीस वीस या वर्षाच्या कपाशी विम्याची एक कोटी शहाऐंशी लाख रुपये दोन हजार अठरा एकोणीस या वर्षाच्या ज्यावरीचे विम्याचे पाच लाख असे पीक विम्याचे एक कोटी एक्क्याण्णव लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याचे असल्याची माहिती आमदार आश्षेत काळे यांनी दिली आहे सर्व मंडळातील दोन हजार तीनशे पन्नास शेतकऱ्यांनी याचा फायदा झाला आहे महाविकास आघाडी सरकारने कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मागील महिन्यातून सत्तर लाख रुपये ठिंबक आंदोलन दिले असून ही रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात यापूर्वी जमा झाली आहे तर मित्रांनो परभणीत एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाचा फळ पीक विमा मंजूर परभणी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत सण दोन हजार एकोणीस वीसमधील आंबिया बहारातील संतरा केळी आंबा या फळविकाच्या नुकसानीबद्दल जिल्ह्यातील एक हजार शंभर शेतकऱ्यांना एक कोटी चौऱ्याऐंशी लाख पंच्याहत्तर हजार आठशे एकोणसत्तर रुपये विमा परतावा मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी दिली आहे व पीक विम्यासाठी दोन कोटी शेतकऱ्याच्या बँक खात्यात तालुक्यातील शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा दिलासा देऊन या वर्षी जमा केले आहे आता बघा फळ पीक विमा संदर्भात बारा बातम्या अकोला एक कोटी सहा लाखाचा पीक विम्याचा लाभ सन दोन हजार एकोणीस खरीप हंगामातील पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होऊन मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळाला आहे जिल्ह्यातील सुमारे सहाशे पासष्ट शेतकऱ्यांना एक कोटी सहा लाख नऊशे आठ रुपये तातडीने खात्यात जम कर जमा करावे असे आदेश देण्यात आल्यानंतर यंत्रणेने पुढील कार्य केले परभणीत एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाचा फळ पीक विमा मंजूर झाला आहे